हाँ सर, काल ठाण्याचे महापौर माझे मित्र नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखालती शेवटची महासभा पार पडली आणि त्यांच्या स्थायी भावाप्रमाणे अहंकार अहमपणा आजही त्यांचा गेलेला नाही। खरं तर त्यांची 2.5 वर्षाची कारकीर्द आज रात्री महापौर पदाची संपत आहे। काल देखील महासभेमध्ये राष्ट्रवादीला चिमटे काढत असताना शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती आहे अशा प्रकारचं संभाषण त्यांनी केलं, स्वबळाचा नारा दिला। खरं तर मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे एकीकडे बोलतात की 30 वर्ष आम्ही युतीमध्ये सडलो, सापाला दूध पाजलं आणि ठाण्याचे महापौर शिवसेना आणि भाजप यांची नैसर्गिक युती आहे आणि परत हे मित्र ठाण्यामध्ये एकत्रितपणे येऊ शकतात अशा प्रकारचं भाष्य ते करतात। खरं तर याचा खुलासा शिवसेनेचे नेते पालकमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेबांनी केला पाहिजे की ठाण्यातील शिवसेना ही शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावर चालते का शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व महापौर नरेश मस्के यांच्या विचारसरणीवर चालते याचा खुलासा पालकमंत्र्यांनी केला पाहिजे। काल त्यांनी स्वबळाचा नारा दिला, आम्ही त्याचं स्वागतच करतो किंबहुना त्यांना शुभेच्छा देखील देतो, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जे आवाहन केले की महाविकास आघाडी जिथे शक्य होईल तिथे झाली पाहिजे, त्यांच्या या आव्हानाला साथ देत राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी सातत्याने महाविकास आघाडी ठाण्यात देखील झाली पाहिजे ही भूमिका ठामपणे मांडलेली आहे आणि आमचा देखील तोच प्रयत्न आहे। उद्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला तर त्याचं आम्ही स्वागत करू। काल नशिबाने ते असं म्हटले नाहीत की 142 आमचे निवडून येतील, कारण चाणक्याचा कलयुगातला नारद कधी झाला हे त्यांना समजलंच नाही।